खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. आपल्या राहत्या घरापासून काही अंतरावरच ते मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा एक भरधाव डंपर त्यांच्या अंगावर आला. प्रसंगावधान राखत ओमराजे यांनी रस्त्याच्या कडेला उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. बाईकवाल्याला ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचा जबाब चालकाने दिलाय. या सर्व घटनेमागे घातपात्र नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. नमस्कार सर, लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपल्यासोबत आहेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर. सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, तुमच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न झाला तर नक्की काय घडलं होतं तो प्रकार थोडा सविस्तर सांगाल. मी रोज सकाळी रोजच्या प्रमाणे रनिंग साठी बाहेर पडलो होतो आणि रनिंग वरन परत येत असताना पाठीमागन एक आवाज आला मला मोठा आणि सहसा मी चालताना म्हणजे रस्त्याच्या खालून तुमचं जे साईड पट्टी असतात ना त्याच्यावर चलतो आणि विरुद्ध दिशेनं, कारण समोरून येणारं वाहन आपल्याला दिसावं म्हणून. पण समोर तर कुठलंच वाहन दिसत नव्हतं ना, आवाज येत होता. म्हणून मी पटकन पाठीमागं बघितलं तर ही गाडी म्हणजे रॉंग साईडनं, त्या गाडीच्या रॉंग साईडनं ऍक्च्युली त्यानं त्याच्याच बाजूनं जायला पाहिजे होतं, पण तो विरुद्ध दिशेने येत होता आणि ते अचानक गाडीवर मला लक्षात येईना कुठं, म्हणजे माणसाच्या अंगावर जेव्हा वाहन येतं तेव्हा लक्षात येत नाही कुठं जायचं, इकडे जायचं का इकडे जायचं. बरोबर. तेवढ्या ते डिसिजन पटकन खाली जायचा घेतला आणि गेलो मी खाली, कारण माझ्याच दिशेने येत होती गाडी. आणि ज्यावेळेस त्या ड्रायव्हरचं चाक एक गाडीचं खाली आलं रस्त्याच्या, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की गाडी तिसरीकडे जाते. त्याचं लक्ष मोबाईल मध्ये होत आणि मग मी म्हणजे ते उडी मारल्यामुळे वाचलो मी पटकन खाली आणि तो तसाच निघून गेला. निघून गेल्याच्या नंतर पाठीमागने एक मोटरसायकल येत होती, त्या मोटरसायकलवर बसलो. तो काही सापडला असं वाटत नव्हतं, पण योगायोगानं रेल्वेचं गेट होतं पुढं आणि ते पडलेलं होतं, त्यामुळे त्याला जाता झालं नाही पुढं. मग चल थांबवलं आणि विचारणा केली त्याला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. परत काय वाटतं तुम्हाला, हा घातपात होता की अपघात? नाही, आता मला जे दिसतंय त्याच्यावरनं तर तो मोबाईल मध्ये बघत होता, म्हणजे केवळ निष्काळजीपणा आहे. आणि खरं कारण ड्रायव्हर जाणाऱ्या होणाऱ्या व्यक्तीनं एवढी मोठं वाहन आपल्या हातात आहे म्हटलं ना तर आपण अतिशय काळजीपूर्वक चालवणं आवश्यक आहे. तो जो डंपरवाला आहे तो धाराशिव मधलाच आहे असं देखील समजतो. नाही नाही, तो आंबाजोगाईचा आहे. मला माहित नाही त्याचं, पण आंबाजोगाईचा आहे म्हणून पोलिसांनी मला सांगितलं होतं. तुमच्यासोबत असे देखील याच्या अगोदर प्रचार घडलेले? हो, पूर्वी मला म्हणजे विधानसभेची जेव्हा प्रचार होता 2019 त्यावेळेस एका माती फिरून चाकू हल्ला केला होता, पण त्यावेळेसही मी अलर्ट होतो. जाऊ दे, पण सगळ्यात महत्वाचं कसं आहे, आपण चांगलं करतोय सगळ्यांसाठी, लोकांचे चांगले काम केलेले आशीर्वाद भरपूर मोठे असतात, मला वाटतंय तेच आहे सगळं. तुमचा सगळ्या प्रक्रिया कोणावर संशय आहे का? नाही नाही नाही. आता पोलीस जे काय आहे ते आता पोलीस तपासात ही करतील काय नेमका, पण जे मला दिसतंय म्हणजे मला जे प्रथमदर्शी दिसतंय म्हणजे मी स्वतः बघितलं की तो मोबाईल मध्ये करतो आणि त्यालाही पोलिसांनी विचारल्यानंतर त्याचं असं सांगण्यात आलं की तो मोबाईल कोणाला तरी लावत होता. त्याच्यामुळे ते लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा डायव्हर्जन झाल्यामुळे आणि स्पीड मध्ये गाडी किती वेळ लागते पलीकडनं अलीकडे. बरोबर बरोबर. पोलीस या घटनेचा तपास करतील, सत्य समोर येईलच, पण तुम्ही निश्चित लेट्सअपला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. थँक्यू थँक्यू.